स्वातंत्र्यवीर सावरकरांचा क्रांतिकार्यातला सहभाग पोलिसांच्या जुन्या फाईलमध्ये आहे तुषार गांधींच्या आरोपांना उत्तर देताना रणजित सावरकर यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले सावरकर जातीभेद नष्ट करण्यासाठी झटत होते तेव्हा गांधी चातुर्वर्णाच्या बाजूने होते गांधींच्या हत्येसाठी वापरलेलं पिस्तूल सावरकर यांनी दिल्याचा आरोप खोटा आहे गांधींच्या हत्येचे धागेदोरे थेट काँग्रेसपर्यंत पोहोचलेत असंही रणजित सावरकर म्हणाले आहेत ांचं म्हणणं होतं अस्पृश्यता हा विषवृक्षाचं फळ आहे ती फळं छाटून होणार नाही तर तुम्हाला मूळ घालावं लागेल मूळ हा जातीभेद आहे आणि गांधींची त्याचवेळी भूमिका अशी होती गांधींचा जातीभेदावर पूर्ण विश्वास होता गांधींचा चातुर मी खूप जबाबदारीने विधान करतो आहे गांधींचा चातुर्वर्णावर पूर्ण विश्वास होता आणि गांधींनी असं धक्कादायक हे केलं की आता जाती खूप झाल्यात ना आपण चार जातींमध्ये त्यांचं संकलन करू म्हणजे चार वर्णाचं पुनर्जीवन करू आणि प्रत्येकाला शिक्षण घ्यायचा पूर्ण अधिकार आहे म्हणजे ब्राह्मण हा लढाईचं शिक्षण घेऊ शकतो त्यांनी त्यांनी लिहिलेलं हे शूद्र हा डॉक्टर बनू शकतो पण त्यांनी उपजीविकेसाठी आपल्याच वाडवडिलांचा उपक्रम चालवावा त्याच्यावर आंबेडकरांनी अत्यंत तिखट टीका केली आहे आंबेडकरांचे शब्द आहेत की म्हणजे एखाद्या भंग्याचा मुलगा जर डॉक्टर झाला तर त्यांनी ते डॉक्टरीचं ज्ञान न वापरता त्यांनी भंग्याचंच काम करावं हा गांधींचा जो म्हणणं आहे हे अतिशय अमानुष आहे याच्यावर कधीच आपण विचार करत नाही जगदीश गोयलनी पोलिसांना असं सांगितलं होतं की हे पुस्तक मला नाथीलाल जैन नावाच्या माणसाने दिलं आहे पोलिसांनी नाथीलाल जैन या माणसाला अटक केली होती तो लाल किल्ल्यातच होता त्याला पोलिसांनी हजरच केलं नाही याला कारण असं आहे की तेव्हा डॉक्टर परचुरे यांच्यावर जो आरोप होता की ज्या गंगाधर दंडोज यांनी पिस्तूल घेतलं आणि मग ते नथुराम मोर्चा दिलं त्यांचे जे वकील आहेत पूल इनामदार त्यांनी असं स्पष्ट केलं आहे यांचे डॉक्टर डौ, दंड यांचं परसुरे डॉक्टर परसुरे यांचे तर त्यांनी असं त्यांच्या पुस्तकात स्पष्ट केलं माझ्याकडे पुस्तक आहे इथे लाल किल्ल्याचा इतिहास हे पुस्तक इतकं जुनं आहे खूप वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेलं आहे त्यांनी स्पष्ट केलं की हा नाथिलाल जैन हा ग्वालियरच्या काँग्रेस मंत्र्याचा मेवणा होता आणि हे जे कळल्यानंतर त्यांनी नाही दिलं म्हणजे हे धागेद्वारे काँग्रेसपर्यंत गेलेले पिस्तूल दिलं कोणी होतं नाथीलाल नाथिलालजनी जगदीशला आता नाथिलाल जैनी कुठलं आणलं कारण हे पिस्तूल हे इटालियन आर्मी इशू आहे इटालियन इशू पिस्तूल हे आलं कुठलं तर हा ट्रेस नाथिलाल जैनकडनं पोलिसांकडे मला नक्की आहे की पोलिसांकडे त्या जबाने असणार आहेत आज जर का केलं तर हे पिस्तूल नक्की कोणाकडनं हे खे होईल पण त्याचा धागेदोरे थेट काँग्रेसपर्यंत पोहोचत होते म्हणून नाथीलाल जैनला कोर्टातच उपस्थित केलं नाही आणि त्यांनी आरोप केला आहे यांनी इनामदारांनी कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करताना की पोलीस हे जाणीवपूर्वक आहेत ते एक लॅक्युना आहेत गोंधळ निर्माण करण्याकरता आणि तो जो लॅक्युना त्यांनी पुरेने ठेवला आज झालं आहे की काही उत्तर मिळालं नाही की सावरकर कोणी केलं पिस्तूल कोणी दिलं सावरकर इतकं सोपं झालं आहे का, सावर का ते सावरकरांचे साथीदार गणेश वैशंपायन आणि त्यांची काही चीम हे सगळे गेले त्यांना गव्हर्नरवर हल्ला करायचा होता पण गव्हर्नर न मिळाल्यामुळे त्यांनी लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशनवर त्यांनी गोळीबार केला त्यांनी हे सगळं लिहून ठेवलं हे सावरकरांचे साथीदार त्यांना अटक झाली सावरकरांना या केसमध्ये अटक झालेली आहे तुमच्या माहितीकरता पण त्यांना सावरकर तिथे पोलीस पाहतच होते त्यामुळे सावरकर सुटले बाबारावांना अटक झालेली डॉक्टर सावरकरांना ह्या केसमध्ये अटक झालेली कॅपिटल थिएटर बॉम्बस्फोट पुण्याला जिथे गोरे गोरेसुजीर जायचे तिथे ही चळवळी चालूच होत्या आणि हे पोलिस रेकॉर्ड म्हणे सगळं दफन झालेले आहेत अशा असंख्य गोष्टी आहेत म्हणून मी मुख्यमंत्र्यांना एक आव्हानही केलं की पोलिसांचे सगळे रेकॉर्ड ओपन करा एकदा होऊ जाऊ हो दे ना सगळं पण ते आहेत रेकॉर्ड आहेत सगळे रेकॉर्ड आहेत म्हणजे मूळ योजना अशी होती की जुलै जून जुलै अठ्ठेचाळीसला फाळणी होणार म्हणजे वेळ दिला त्यांनी माउंटबॅटनने विचारपूर्वक वेळ दिला की एक वर्ष मिळालं तर आपल्याला ॲडमिनिस्ट्रेशन पोलीस हे सगळं सज्ज ठेवता येईल जो काय रक्तपात वगैरे नंतर तो टाळता येईल पण नेहरूंनी ती डेट आधी खेचून घेतली आणि असं म्हणतात की काँग्रेसला कल्पनाच नव्हती रक्तपात होईल्याची तर माझ्याकडे येतं ते त्याच पत्रामध्ये पंडित नेहरूच प्लॅन काय होता पंडित नेहरूंनी त्याला ने काउंटर प्लॅन काय दिला हे माउंट बॅटन त्याच पत्रात लिहित आहेत तेच पत्र नाही आहे पण त्याच पुस्तकातलं आहे त्यात त्यांनी दिलं आहे की ही पुट फॉरवर्ड फॉर अन अर्ली डिस्कशन वगैरे जो काय प्लॅन होता तो डिस्कस झाला त्याच्यात नेहरू असं म्हणत आहेत इफ ब्रिटिश डीड गिव अ डिसिजन अँड ॲज इट वॉज रिगार्डेड ब्लडशेड फॉलोड नॉट ओन्ली वुड ब्रिटिश हॅव टू टेक द ब्लेम बट ऑल्सो इंडो ब्रिटिश रिलेशन वुड डिटोरिएट म्हणजे ब्रिटिशांनी योजना आपल्या आमच्यावर थोपली आणि त्यातनं रक्तपात होणारच आहे तर त्याचं खापर ब्रिटिशांवर फोडलं जाईल आणि भारत ब्रिटन संबंध दुरावतील म्हणून पंडित नेहरू